हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण ब्लाऊजची मेजरमेंट कशी घ्यायची आहे ती आज आपण बघणार आहोत. जसे आपण ब्लाऊजची कटिंग करताना जर आपली मेजरमेंट चुकली तर आपण व्यवस्थित ब्लाऊजची कटिंग म्हणजे आपली कमी जास्त होतो. ब्लाऊजची कटिंग जर आपली व्यवस्थित नाही जमली तर ब्लाऊज पण आपला व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी ब्लाऊजची मेजरमेंट जर आपण व्यवस्थित घेतली तर आपला ब्लाऊज पण व्यवस्थित येतो. त्यासाठी आपण हा ब्लाऊज घेतलेला आहे. आपण ब्लाऊजची पहिले उंची मोजून घेणार आहोत. उंची मोजताना पहिले बॅकसाईडची उंची मोजत असतात. ब्लाऊजची उंची घेताना पहिले बॅकसाईडची उंची घेत असतात. इथे आपण शोल्डर जे जॉईंट केलेलं आहे तिथपासून आपण उंची मोजणार आहोत. ते आहे आपली 13.5 इंच. पूर्ण उंची, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे आपली 13.5 इंच. त्यामध्ये उंची जितकी पण असेल तुमची 12, 12.5, 13, 13.5, 14 जितकी पण उंची असेल त्यामध्ये आपण 1 इंच मिळवायचे आहे. त्यानंतर आपण हे ब्लाऊजचा बॅक साईडचा गळा मोजणार आहोत. एक तर आपण ह्या सरळ रेषेमध्ये असाही मोजू शकतो आणि नसेल तर हा क्रॉसमध्ये पण मोजू शकतो. इथे सरळ मोजलं तर हा 8 इंचावर येतो आणि क्रॉसमध्ये मोजलं तर हा 8.5 इंचावर येतो. हा बॅक साईडचा गळा आपण मोजत असतो. त्यानंतर जसं हा आपण चेस्टचा 1/4 काढणार आहोत. इथपासून इथपर्यंत 9 इंच म्हणजे याचा हाफ 18 इंच होतं आणि याची पूर्ण चेस्टचे माप आपले 36 इंच होतात. पण आपण घेताना हे 1/4 मोजत असतो म्हणून हे 9 इंच 1/4 निघाला आहे. तर ह्यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मिळवायचे आहे. नंतर आपण फ्रंट साईडचा गळा मोजणार आहोत. फ्रंट साईडचा गळा आहे आपला 6 इंच. गळा मोजून झाल्यानंतर आपण हे कमरेचे माप मोजायचे आहे. कमरेचे माप मोजताना हे जी बटन पट्टी असते ती सोडून आपण पूर्ण कमरेचे माप मोजत असतो, कारण बटन पट्टी जी असते ती आपली एक्स्ट्रा असते. साडे 31 आपलं कमरेचे माप आहे. त्यानंतर आपण बाहीचे माप मोजणार आहोत. बाही जिथं जॉईंट केलेली आहे तिथपासून इथपर्यंत जसे 5 इंच आपलं बाहीची उंची आहे. नंतर आपला दंडघेर, दंडघेर आहे आपला 5.25 इंच. आणि ज्यावेळेस बी आपण म्हणजे हे पूर्ण माप मोजून झाल्यानंतर जसं छोटं माप जर असेल 28-30 इंच तर आपण गळ्याचे माप हे 2.25 इंचावर टाकतो आणि शोल्डरचे माप हे 5 इंचावर टाकत असतो. पण 32-34-38 असे जर माप असेल तर गळ्याचे माप आपण 2.5 इंचावर टाकतो आणि शोल्डरचे माप आपण 5.5 इंचावर टाकत असतो. तर अशा पद्धतीने आपण ही मेजरमेंट घेऊ शकतो. मेजरमेंट जर ब्लाऊजची व्यवस्थित आली तर आपला ब्लाऊज पण व्यवस्थित बसतो. तर अशा पद्धतीने आपण ही मेजरमेंट कशी घ्यायची आहे ती आज बघितलेली आहे. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर और सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.